सांगोला तालुक्यातील शिरबावी ह्या गावामध्ये आलेलो आहोत. शिरबावी गावामध्ये इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता की सद्गुरू भवानीगिरी महाराजांचं इथं समाधी आहे आणि प्रशस्त असं मोठं मंदिरसुद्धा आहे. आणि या गावचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये विपुल प्रमाणामध्ये मोठी वनसंपदा लाभलेली आहे. तर चिंचेची झाडं आपण पाहतो तर अनेक आम्ही ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर ऐतिहासिक वारसा जतन संवर्धन करण्यासाठी अनेक वारसास्थळांच्या नोंदी घेत असतो. तर नोंदी घेत असताना जिथं प्राचीन वृक्ष आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्याचाही आम्ही नोंद घेत असतो. तर या मठाच्या समोर प्रांगणामध्ये तुम्ही पाहू शकता की महाकाय विशाल असे मोठे 3 चिंचाचे झाडं आहेत. तर सोलापूर जिल्ह्यामधल्या महत्त्वाच्या वयोवृद्ध झाडामध्ये नक्कीच याची नोंद घेण्यासारखी आहे. म्हणून हे झाड विशेष आणि उल्लेखनीय मानलं जातं. तुम्ही पाहू शकता की वर जर पाहिलं तर एका नजरेमध्ये पाहता येत नाही इतकं हे विशाल वृक्ष समूह पसरलेलं आहे. अशी एकापेक्षा एक तोडीची 3 महाकाय वृक्ष जवळजवळ आहेत. तर तुम्ही कधी सांगोलामध्ये आलात तर सांगोल्यापासून 15 किलोमीटर अंतरावर हे गाव विराजमान आहे. शिरबावी हे गावाचं नाव आहे. आणि इथं आल्यानंतर सद्गुरू भवानी गिरी महाराजांच्या मठासमोर तर हे प्रांगणामध्ये मोठी झाडं आहेत. आणि याच्या मागंसुद्धा अनेक चिंचेची झाडं आहेत परंतु ती इतकी मोठी नाही आहेत. परंतु ती पण महत्त्वाची आहेत. पण जर याचा आकार पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की किती मोठ्या आकाराची ही झाडं आहेत. तुम्ही पाहू शकता एका पुठीमध्ये बसणार नाही इतकी मोठी झाडं आहेत. आणि हे सगळं पाहून मन प्रसन्न वाटतं. आणि सोलापूरच्या ह्या जुन्या वृक्षसंपदेची नोंद घेतली पाहिजे आणि स्थानिक लोकांना याच्याबद्दल गर्व असलं पाहिजे की इतकी मोठी विशाल झाडं कुठंच असं पाहायला मिळत नाही की आपल्या गावात आहेत. निश्चित याचं तुम्ही जतन संवर्धन कराल अशी एक छोटीशी आशा व्यक्त करतो. तर मित्रांनो, आपण पाहिलीत ही झाडे खूप सुंदर आहेत आणि हे वाले तर सरांनी मिठीची दाब मारून दाखवली आपल्याला किती प्रचंड मोठं झाड आहे. तर ह्याच मठाच्या बाजूला एक विहीर आहे तेही मी आपल्याला दाखवतो. आणि इथे एक चिंचाचं झाड आहे आणि तिथं आपली लालपरी पण उभारली आहे छोटीशी कार जी आम्हाला सर्व प्रवासामध्ये साथ देते हे आपलं पाहू शकता. इथं विविध पक्ष्यांचे आवाजही येत आहेत. खूप खोल आहे वीर. तर इथं मंदिराचंही तुम्हाला एक झलक दाखवतो. सगळं लॉक केलेलं आहे पण पाहू शकता आपण. सध्या मंदिर लॉक असल्यामुळे आतमध्ये आपण प्रवेश करू शकत नाही आहे.